विधानसभेचे अधिवेशन संपून आल्यानंतर बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी गुरुवारी विविध विकास कामांना चालना दिली। दरम्यान त्यांच्या समवेत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी होते। यावेळी बोलताना त्या म्हणाले आहेत की मतदारसंघामध्ये नियमितपणे विकास कामे केली जात असून आपण अधिवेशनाला गेल्यानंतरही स्थानिक नेत्यांनी अनेक कामांना चालना दिली आहे। तसेच कोणत्याही कारणास्तव काम थांबू नये यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत असे त्यांनी सांगितले। मतदारसंघात शिंदोळी येथील रस्त्याच्या विकासासाठी कर्नाटक पाणी पुरवठा निगमकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर इंडालनगरमध्ये रस्ता विकासासाठी पंचायत राज अभियंता खात्याकडून 25 लाखांचा निधी मिळाला आहे। निलजी येथे CC रस्त्यासाठी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे। त्याचबरोबर पंतबाळेकुंद्रीच्या पंतनगरमधील रस्त्यासाठी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। हंगरगा गावामध्ये आमदार फंडातून मंजूर झालेल्या 10 लाख रुपयांच्या निधीतून रस्ते निर्माण करण्यात येत आहेत। या सर्व विकास कामांना आमदार लक्ष्मी हेबाळकर यांच्या हस्ते चालना देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव।